आपल्या मुलाबाळांचा रोजगार आपल्याला विचारत आहे, आपल्या आई बहिणीची इज्जत आपल्याला विचारत आहे. आपल्याला विनंती करते म्हणजे एकंदरीत ही राज्य घटना आपल्याला विनंती करते काय नेताजी बताली. काय झालं तिचं काय विचारते राज्य घटना बघा. रिपाईने श्वास कुठे सोडला बघा. रिपाईने श्वास कुठे सोडला बघा. भीमाचा हा पक्ष कुणी फोडला बघा. त्याचा शोध घेतला पाहिजे की हे फोडफाड कोण करतंय. त्याचा शोध घेतला पाहिजे कारण आपल्याला तर माहित आहे की एक नाही शंभरही होऊ शकत नाही. एक नाही शंभरही होऊ शकत नाही. बरोबरी तर अंबरही होऊ शकत नाही. या धरेवरी राहुल नेता भीम सोडवून कोणीच एक नंबर होऊ शकत नाही. या थोडसा नेत्याला शोधलं पाहिजे. आणि रिपाईने श्वास कुठे सोडला. आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्ही या देशात
देशाची शासन करती जमात आहे, या देशाची आम्ही शासन करती जमात आहे आणि ती जमात आपण बनले पाहिजे. आपण शासनामध्ये आपण राजकारणामध्ये उतरलं पाहिजे, आपण शिक्षण घेतलं पाहिजे, पण शिक्षण न घेता उतरणं काही कामाचं नाही, बरं का? आणि म्हणून पुढे राज्यघटना पुढच्या कडव्यात काय काय म्हणते तुम्हाला, काय विनवते बघा. आपल्याला मिळवायचे असतील तर हे गरजेचं आहे. म्हणून घटना प्रिय दिल्लीच्या पल्लवरिया, घटना प्रिय दिल्लीच्या पल्लवरिया, निळ्या झेंड्या सवेला लपल्या सालों बाद भी सत्ता हमारे पास नहीं है, ये जानकर भी कोई उदास नहीं है. राजा यकीनन हम भी बन सकते थे निलेश. निलेश दादा पवार यांचा हा शेर आहे. काय करते कि राजा यकीनन हम भी बन सकते थे निलेश, पर कुछ गुलामों को गुलामी का एहसास नहीं है. आणि गुलामाला गुलामची जाणीव करून द्या, हे मगाशी राहुल दादा कांबळे बोलले. म्हणूनच संसदेत मनुवादी नाचवा तुम्ही, लक्षात घेतलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं ते खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे, पण बाबासाहेबांनी लिहिताना सांगितलं होतं की हे जर चालवणारे लोक चांगले असतील तरच ही चांगली आहे, नाहीतर ही वाईटही ठरू शकते, आणि ही वाईट ठरू नये म्हणून राज्यघटना स्वतः तुम्हाला विनवते आहे. काय विनवते आहे? रडता रडता हाक माझी कानावरी घ्या.
शक्ति जरा मनावरी बाहेर पडून स्वतःला भासू द्या. काय भासू द्या? या इलेक्शन मध्ये आपण मत ईव्हीएम मशीन वर देणार आहात का? आता माहित नाही तुम्ही, पण आपण गावागावामध्ये गट करून ही ईव्हीएम मशीन फोडली पाहिजे. तेव्हाच आपलं काहीतरी होऊ शकते. म्हणून काय म्हणायचं बघा, की गुलामी की धूल को झटकने की बात कर, गुलामी की धूल को झटकने की बात कर, और कायर कलेजा है तो सटकने की बात कर. गुलामी की धूल को झटकने की बात कर, और कायर कलेजा है तो सटकने की बात कर. अगर हटानी है राहुल यहाँ की हुकुमशाही, तो ईवीएम मशीन को पटकने की बात कर. हे तुम्ही कराल तेव्हाच ही राज्यघटना वाचेल. म्हणून काय म्हणायचं आहे, गीताची शेवटची माळ आपल्याला सादर करताय, लक्ष असावं. गटबाजीचे थांबवा आताचे शस्त्र हे. आपल्या भारतात सध्या काय चालू आहे? घोडा आणि राज्य करा, म्हणजे आपल्याला गटातटात वाटण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून आपण तरी निदान बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म, बाबासाहेबांनी दिलेला धम्म पाळू. सगळे जाती धर्माचे लोक आपलंच आहेत, म्हणून आपल्याला चालावं लागेल. सगळ्यांना एकत्र घेऊन चालावं लागेल. म्हणून गटबाजीचे थांबवा आताचे सत्र हे. राहुल बदली घटना आणि अशोक चक्र लोकांसाठी अर्पण केलेला आहे. म्हणजे आपल्याला आपल्या आपल्या राजा आपल्याला निवडण्याचा अधिकार दिला आहे, हा मतदानाचा अधिकार. हे मतदान नाही आहे, फक्त मताधिकार आहे. आपल्याला मताचा अधिकार आहे, आणि ते कोणाला दिलं पाहिजे हे आपल्याला ठरवण्याचा अधिकार आहे, लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि हे
मतदान किती गोड आहे, आपल्यासाठी किती हिताचं आहे हे आपण सांगितलं पाहिजे. म्हणून राज्यघटना काय म्हणते बघा, लोकशाहीची गोडी जगाचा खवा तुम्ही. Oh,